स्टडी करू ज्याला म्हणतात क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्याला माहित आहे की जो काही सब्जेक्ट आहे बायोलॉजी, या सब्जेक्टचा मिनिंग होतो बायो म्हणजे बायोम्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव, आणि लॉजी म्हणजे टू स्टडी. टू स्टडी म्हणजे अभ्यास करणे. या सब्जेक्ट मध्ये आपण अभ्यास कोणाचा करतो, सगळ्या बायोमचा. हे बायोम्स म्हणजे काय, तर हे बायोम्स म्हणजे असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे जे काही या पृथ्वीतलावर वेगवेगळ्या लाईफ प्रोसेस असणार, जेवढे पण काही ऑर्गॅनिझम असतील, जेवढेही जीवजंतू असतील, त्यांना म्हणणार आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग ती लाईफ प्रोसेस कोणती, लोकोमोशन असेल, ग्रोथ असेल किंवा डायजेशन असेल, एक्सक्रिशन असेल, अशा प्रकारची काही कोणतीही लाईफ प्रोसेस जे पण ऑर्गॅनिझम करतात त्यांना म्हणतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आता या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपल्याला आजकाल बघायचं आहे क्लासिफिकेशन बघायचं आहे. बघा, आपल्या पृथ्वीतलावर खूप सारे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम अवेलेबल आहेत. समजा काही स्मॉल मायक्रोस्कोपिक आहे, काही ह्यूज आहे, काही जायंट आहे, म्हणजे खूप मोठा आहे. मग एवढ्या ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा, आता प्रत्येक ऑर्गॅनिझम जर स्टडी करायचा तर इतके सारे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम प्रेझेंट असल्याने आपल्याला एका एका ऑर्गॅनिझमचा स्टडी करणे हे शक्य नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, या पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काही ठराविक ग्रुपमध्ये किंवा काही ठराविक डिव्हिजन मध्ये काय केलं, क्लासिफिकेशन केलेलं आहे. याचा सगळ्या जो काही सक्सेसफुल अटेम्प्ट आहे आपण तो बघणार आहे की सगळ्यात महत्वाचं जे काही क्लासिफिकेशन आहे एका शास्त्रज्ञाने केलं, त्याचं नाव आहे Y.S.Bhoyar याने क्लासिफिकेशन केलेलं आहे 1969. काही काही बुकमध्ये ते 1959 लिहिलेलं आहे, किंवा त्याचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते 1969 आहे. याने क्लासिफिकेशन केलं, कुणाचं केलेलं आहे, पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं केलं आहे. मग याने क्लासिफिकेशन केलेलं आहे कुणाचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, आपल्याला ते बघायचं आहे. तर अकॉर्डिंग टू व्हिटकर या Y.S.Bhoyarने काय केलेलं आहे, जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे हे केलेलं आहे इंटू 5 ग्रुप्स. किती ग्रुप तयार केले होते, 5 ग्रुप, आणि या 5 ग्रुपला प्रत्येक ग्रुपला त्याने म्हटलेलं आहे किंगडम. तर मराठी किंगडम म्हणजे संघ किंवा सृष्टीचा मीनिंग होतो. किंगडम म्हणजे का, नंबर ऑफ ऑर्गॅनिझमचा जो काही ग्रुप असतो त्याच्यामध्ये खूप सारे ऑर्गॅनिझम असतील जे काहीतरी प्रमाणात एकमेकांशी सिमिलर असतील, त्यांना काय म्हणणार आपण किंगडम. तर अशा प्रकारच्या Y.S.Bhoyarनी 5 किंगडम तयार केले आहेत, म्हणून या क्लासिफिकेशनला म्हणतात 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. किती जे आहे, 5 किंगडम. याच्यामध्ये ग्रुप किती केले होते, 5 केले होते. म्हणूनच या Y.S.Bhoyarच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनला 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन असेही म्हणतात. तर आता आपण बघू की 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन हे कसं. तर विद्यार्थ्यांनो, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आहे हे Y.S.Bhoyarनी केलं होतं ऑन दी बेसिस ऑफ द टाईप ऑफ दी सेल, म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझमकडे कोणत्या टाईपची सेल आहे. कोणतं बेसिस टाईप ऑफ सेल, की कोणत्या ऑर्गॅनिझमकडे कोणत्या टाईपची सेल आहे, याच्या बेसिसवरून याने काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलं आहे. कसं केलेलं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते हे त्यांनी 2 ग्रुपमध्ये सेल कन्सिडर केली. कोणते टाईप ऑफ सेल, कोणती कोणती टाईप ऑफ सेल होती, तर पहिली होती प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ सेल, हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. आणि दुसरा टाइप ऑफ सेल कोणता असतो, तर युकॅरियोटिक टाइप ऑफ सेल. पहिली जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते किती किंगडम मध्ये केलेले आहे, 5. हे 5 किंगडम आपल्याला बघायचे आहे. आणि कोणी केली, Y.S.Bhoyarने. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आहे कोणत्या बेसिसवर केलं, ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ सेल, म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझम कोणत्या टाईपच्या सेल पासून बनलेलं आहे त्या बेसिसवर. मग किती टाईपच्या सेल असतात, तर 2, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. तर प्रो बघा, जे काही शब्द आहे हा कसा बनलेला आहे, प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह. प्रो म्हणजे काय असतो, प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे जुना किंवा खूप अगोदरचा. आणि दुसरा वर्ड आहे कॅरिओटिक, तिथे कॅरिओन म्हणजे होतो
याचा मीनिंग न्यूक्लियस. प्रो म्हणजे काय? प्रिमिटिव्ह. आणि कॅरियॉन म्हणजे काय? न्यूक्लियस म्हणजे ज्या पण ऑर्गॅनिझमच्या सेलकडे प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस असेल त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणतात? प्रोकॅरियोटिक. याच्यानंतर आपण एक असा उल्लेख करू ज्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचं बॉडी स्ट्रक्चर कसं असते आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचं बॉडी स्ट्रक्चर कसं असते आपण याच्यावर स्टेप रिव्ह्यू करू. बघा सध्या लक्षात ठेवा की प्रो म्हणजे काय? प्रिमिटिव्ह आणि कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. ज्या ऑर्गॅनिझम कडे प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस असतो त्याला म्हणतात प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय? तर ते यू म्हणजे टू. यू म्हणजे काय? टू. आणि कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम कडे टू टाईपचा किंवा जो काही नवीन डेव्हलप झालेला न्यूक्लियस आहे तो जर त्याला काय म्हणतात? युकॅरियोटिक टाइप ऑफ सेल. सरळ सरळ प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ सेल मध्ये प्रिमिटिव्ह म्हणजे विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे मेम्ब्रेन नसणारा न्यूक्लियस असतो आणि इथे विथ मेम्ब्रेन म्हणजे इथे न्यूक्लियर मेम्ब्रेन असणारा न्यूक्लियस असतो. मग बघा जो काही प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ ग्रुपचा क्लासिफिकेशन केला आहे हे प्रोकॅरियोटिक टाइपचा जो काही ग्रुप केला तो केला होता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा. या युनिसेल्युलर युनि म्हणजे एक, सेल्युलर म्हणजे सेल की ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी एका सेल पासून बनलेली आहे त्यांना म्हणतात युनिसेल्युलर. आणि याचा किंगडम जो काय होता तो किंगडम होता किंगडम मोनेरा. आणि या किंगडम मोनेराचे एक्झाम्पल आहे सगळे जे काही आपण ग्रुप ऑफ किंवा व्हेरियस नंबर ऑफ बॅक्टेरिया आर इन्क्लुडेड इन द ग्रुप मोनेरा किंवा किंगडम मोनेरा. मग नंतर जो काही युकॅरियोटिक आहे युकॅरियोटिक आर अगेन डिवाइडेड इंटू टू टाइप्स. कोणते कोणते? युनिसेल्युलर आणि दुसरा असतो मल्टी सेल्युलर. तर आता आपण बघितलं युनिसेल्युलर म्हणजे असे ऑर्गॅनिझम ज्यांची बॉडी ती फक्त एका सेल पासून बनलेली असते आणि मल्टी म्हणजे अनेक. तर या ऑर्गॅनिझमची बॉडी काय असणार? नंबर ऑफ. मल्टी म्हणजे अनेक तर खूप साऱ्या सेल पासून बनलेले असते ते काय असते? मल्टी सेल्युलर. मग जे काही युनिसेल्युलर आहे यांचा जो काही ग्रुप आहे यांच्या ग्रुपला म्हणतात किंगडम प्रोटिस्टा. की हे जे काही किंगडम प्रोटिस्टा आहे त्यांचे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे पॅरामुशियम अमीबा किंवा युग्लिना सारखे जे काही ऑर्गॅनिझम आहेत यांना म्हणतो आपण किंगडम प्रोटिस्टाचे मेंबर. नंतर जो काही मल्टीसेल्युलरचा ग्रुप आहे हा मल्टीसेल्युलर अगेन डिवाइड केला इंटू टू टाइप्स. कोणता कोणता केला? विथ सेल वॉल आणि दुसरा केला विदाउट सेल वॉल. आता सेल वॉल काय आहे? तर सेलच्या भोवती जी काही आउटर कवरिंग असते जी प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते तिला म्हणतात सेल वॉल. मग काही सेलकडे सेल वॉल होती किंवा काही सेलकडे नव्हती याच्यावरून त्याचे टाईप केले आहे. मग कोणते कोणते? विथ सेल वॉल वाले पुन्हा दोन टाईप. लक्षात ठेवा विथ सेल वॉल म्हणजे पुन्हा दोन टाईप. एक केला ग्रुप ऑफ ऑटोट्रॉप आणि दुसरा केला ग्रुप ऑफ हेटेरोट्रॉप. आता ऑटो मीन्स सेल म्हणजे स्वतः ट्रॉप हावड आलेला आहे ट्रॉपिक. ट्रॉपिक म्हणजे पोषण आहे शब्दापासून. मग ऑटोट्रॉप म्हणजे स्वतःच पोषण. मग जे ऑर्गॅनिझम स्वतःच पोषण स्वतः करतात त्यांना म्हणतात ऑटोट्रॉप. आणि याचा जो काही किंगडम आहे तो किंगडम आहे किंगडम प्लांटी. कारण की आपल्याला माहित आहे जेवढेही या पृथ्वीवर हिरव्या रंगाची वनस्पती आहे ते काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. नंतर म्हणतात ग्रुप ऑफ ऑटोट्रॉप त्यांचा किंगडम म्हणतात प्लांटी. आणि याचे एक्झाम्पल आपल्याला सगळे जे काही ट्रीज आहेत ते ट्रीज लिहित आहेत. नंतर जो काही दुसरा ग्रुप आहे तो कोणता आहे? हेटरोट्रॉप. त्याचा किंगडम आहे किंगडम फंजाय. कोणता किंगडम आहे? फंजाय. त्याचं एक्झाम्पल असते की जे आपण समजा नेहमी भाजी करतो किंवा एडिबल म्हणून वापरतो ते कोण आहे? मशरूम. तर अशा प्रकारे विथ सेल वॉल वाले आणि शेवटचा राहणार विदाउट सेल वॉल याचा जो काही किंगडम आहे हा किंगडम आहे किंगडम एनिमलिया. तर किंगडम एनिमलिया मध्ये सगळे कोण येतील? एनिमल येतील. त्याच्या एक्झाम्पल मध्ये वुमन बॅट रॅट मंकी डोंकी हे सगळे एक्झाम्पल कोणाचे येतील? तर किंगडम एनिमलिया. अशा प्रकारे बघा पहिला ग्रुप कोणता? पहिला किंगडम मोनेरा, दुसरा किंगडम प्रोटिस्टा,
किंगडम कोणता आहे प्लांटी, चौथा फंजाय आणि पाचवा आणि लास्ट किंगडम कोणता आहे एनिमलिया. अशा प्रकारे आपल्याला किती किंगडम मिळाले पाच किंगडम. या पाच किंगडमना म्हणतात फाईव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इंट्रोड्यूस ऑर प्रपोज बाय द आयएस विटकर इन 1969. मग आता काय करू आपण याच्या प्रत्येकाच्या डेफिनेशन करू. बघा सोपे आहे, मोनेरा कसा आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि कोणत्या टाईपची सेल आहे प्रोकॅरियोटिक. मग याच्यावर म्हणता येईल मोनेरा इज द किंगडम ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. पण कोणते ऑर्गॅनिझम आहे युनिसेल्युलर. असं म्हणून मोनेरा इज द ग्रुप ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम की त्यांच्याकडे कोणत्या टाईपची सेल आहे प्रोकॅरियोटिकची. म्हणून मोनेरा इज द ग्रुप ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव्हिंग प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ सेल. बघा झाली डेफिनेशन, मोनेरा इज द ग्रुप ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव्हिंग प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ सेल. अशा त्याला सगळ्या बनवते. चला बनवू की किंगडम प्रोटिस्टा. प्रोटिस्टा इज द ग्रुप ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. इज द ग्रुप ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव्हिंग युकॅरियोटिक टाइप ऑफ सेल. सेलचा बघा टाइप चेंज झालेला आहे. प्रोटिस्टा इज द ग्रुप ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बट हॅव्हिंग युकॅरियोटिक टाइप ऑफ सेल. आणि नंतर प्लांट. प्लांटिका आहे, ऑटोट्रॉपिक सुद्धा आहे. मग काय म्हणता येईल इट इज द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉप. इट इज द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉपिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. काय म्हणता येईल इट इज द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉपिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव्हिंग युकॅरियोटिक टाइप ऑफ सेल विथ सेल वॉल. त्यांच्याकडे काय आहे सेल वॉल सुद्धा आहे. अशीच करायची फंजायची. इट इज द ग्रुप ऑफ हेटेरोट्रॉपिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव्हिंग युकॅरियोटिक टाइप ऑफ सेल विथ सेल वॉल. अशा प्रकारे किती ग्रुपच्या डेफिन झाल्या चार किंगडमच्या किंवा चार ग्रुपच्या डेफिनेशन झाल्या. आणि लास्ट किंगडम एनिमल आहे.